5 लाखांची वस्तू 38 लाखांची खरेदी, जिल्हा रुग्णालयात CCTV खरेदी घोटाळा, कोरोना काळात काळा बाजार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मुरबीकर आणि पोखरणा यांचा कारनामा। नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना काळात देखील भ्रष्ट मार्गाने काळा कारभार करण्याचा प्रकार सुरूच आहे। नगरचे पूर्वीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप मुरबीकर आणि विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्या कार्यकाळात CCTV खरेदी घोटाळा झाला आहे। अधिकारी आणि हे CCTV पुरवणारा ठेकेदार यांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचं दिसतंय। 8 पट जास्त दराने CCTV यंत्रणा खरेदी केल्याचं उघडकीस आलंय। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी माहिती अधिकारात याबाबतचे पुरावे गोळा केले। यावरून हे सिद्ध होतंय की अवघ्या 4 ते 5 लाख रुपयांना मिळणारी सामुग्री कागदोपत्री 38 लाख रुपये खर्चून बसवण्यात आली आहे। याबाबत जाधव यांनी आरोग्य मंत्रालय, आरोग्य उपसंचालनालय नाशिक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करावी आणि जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याची नोंद करून त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। संबंधित ठेकेदाराकडून ही रक्कम वसूल करून त्याला देखील अटक करण्यात यावी असं त्यांनी म्हटलंय। कोरोना काळात रुग्णसेवेसाठी नाही तर एका घोटाळ्याच्यामुळे नगर जिल्हा शासकीय रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलंय। शिवसेनेचे नेते गिरीश जाधव यांनी याबाबतचा घोटाळा शोधून काढलाय। माहिती अधिकारात त्यांनी याची कागदपत्र जमवली होती। हा CCTV घोटाळा सिद्ध करणारी सर्व कागदपत्र जाधव यांनी मिळवली आहेत। सरकारी नियमाप्रमाणे इतकी मोठी रक्कम खर्ची होत असल्या कारणानं शासनाच्या जेम पोर्टलवर अधिकृत ई टेंडरिंग करून या पोर्टलवरूनच या साहित्याची खरेदी होणं आवश्यक होतं। मात्र तसं न करता फक्त ठेकेदाराकडून 3 वेगवेगळी कोटेशन घेऊन ही यंत्रणा बसवण्याची वर्क ऑर्डर काढण्यात आली आणि शासनाला तब्बल 33 लाख रुपयांना चुना लावण्यात आला। कोरोनाच्या काळात दुकानं बंद असल्या कारणानं वस्तू चढ्या भावाने मिळत असल्याची कारणं यासाठी देण्यात आली। त्याचं ई टेंडरिंग न करता कोटेशन मागून काम देण्याची सूट अधिकाऱ्यांनी आपल्याच मनाने घेतली। अशी तरतूद त्यांनी या करारात अटी शर्तीमध्ये अगोदरच करून ठेवली। यामुळं घोटाळा करण्याच्या सर्व मार्गांना मोकळीक देणाऱ्या सर्व नियमांची सूट त्यांनी घेतली। विशेष म्हणजे सध्या जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर सुनील पोखरणा हे त्यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम पाहत होते। त्यांच्याच देखरेखीखाली ही CCTV खरेदी हेराफेरी झाली। 9 ऑगस्टला नाशिकचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर MR पट्टनशेट्टी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना हे CCTV बसवण्याची परवानगी दिली। त्यात त्यांनी ही साहित्य खरेदी ई टेंडरिंग करूनच करावी असं नमूद केलं होतं। मात्र त्या अगोदर 26 जुलैलाच टेंडर काढण्यात आलं होतं। ई टेंडरिंग न करता किंवा कोणत्याही पेपरमध्ये जाहिरात न देता फक्त जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नोटीस बोर्डवर ही टेंडर नोटीस फक्त 4 दिवस लावण्यात आली। त्या काळात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणानं CCTV बसवणारे ठेकेदार जिल्हा रुग्णालयात जाऊन नोटीस पाहू शकत नव्हते। लगेच 29 आणि 30 तारखेला 3 टेंडर त्यांना प्राप्त झाले। त्यातील माऊली एंटरप्रायझेस आणि सिद्धांत एंटरप्रायझेस या दोन्ही ठेकेदार संस्थांचा पत्ता एकच आहे। तिसरा ठेकेदार सॅम कॉम्प्युटर्स यांना तर CCTV विकण्याचा अनुभव देखील नाही आहे। फक्त नावाला त्यांचं कोटेशन घेण्यात आलं आणि सिद्धांत एंटरप्रायझेसला 38,30,091 रुपयांचं काम देण्यात आलं। 1 जुलैला त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली। त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नाशिक उपसंचालकांना हे दरपत्रक मंजुरीसाठी पाठवण्यात आलं। या प्रस्तावाला मंजुरी देताना नाशिक उपसंचालकांनी ही खरेदी जेम्स पोर्टलवर ई टेंडरिंग करूनच करावी असं नमूद केलं होतं। मात्र त्यांनी तसं न करता सिद्धांत एंटरप्रायझेसकडून काम करून घेतलं आणि नंतर बिल पण अदा केलं। बिल देताना त्यावर तारीख वार याचा कोणताच उल्लेख नाही। हा घोटाळा जाधव यांनी उघडकीस आणला असून असे गैरप्रकार रोखण्यासाठी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे आणि भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी गजाआड गेलेच पाहिजे, नाहीतर काळ सोकवल्याशिवाय राहणार नाही असं जाधव यांनी नमूद केलंय। प्रतिनिधी वैभव घोडके, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।